तुमच्या सर्वांचं माझ्या स्वयंपाकघरात मनापासून स्वागत आहे. इथे मी एक वाटी इतकी मेथी घेतलेली आहे आणि ही मेथी थंड पाण्यामध्ये रात्रभर भिजत घालायची आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी एखाद्या कॉटनच्या कापडामध्ये बांधून ती 24 तासासाठी ठेवायची आहे. म्हणजे त्या मेथीला छान असे मोड येतात, अशा प्रकारचे छान मोड येतात. तुम्हाला आणखी मोड हवे असतील तर थोडा वेळ आणखी तुम्ही ठेवू शकता. आता मेथीचे गुणधर्म सर्वांनाच माहीत आहे, ती किती औषधी आहे ते. तर ह्या मोडांची भाजी कशी करायची ते बघूया. त्यासाठी मी इथे 1 चमचा तेल घातलेलं आहे. तेल छान गरम झालं की त्याच्यात बारीक चिरलेला लसूण, बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि छान असा मऊ होईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे. 1/2 चमचा त्याच्यात हळद घातले, लाल तिखट घातलेला आहे आणि 1/2 चमचा इतका गरम मसाला घातला आहे. तुम्ही यामध्ये हिरवी मिरची हवी ती देखील वापरू शकता. चवीनुसार मीठ घातलेलं आहे. सगळे मसाले कांद्यामध्ये छान असे परतून घ्यायचे आहेत. आता तुम्हाला जर शंका असेल की ही मेथी आहे तर मेथीची भाजी खूप कडवट होत असेल, तर अजिबात होत नाही. त्याच्यात बारीक चिरलेला 1 टॉमॅटो घेतलेला आहे. टॉमॅटोही छान असं परतून घ्यायचं आहे आणि मऊ होण्यासाठी त्याच्यावरती झाकण ठेवून 1-3 मिनिटं त्याला शिजवून घ्यायचं आहे. टॉमॅटो छान असा शिजला की त्याच्यामध्ये जे मेथीचे मोड आहेत ते पाण्याखाली मी स्वच्छ धुवून घेतलेत ते ह्याच्यात घातलेले आहेत आणि या सगळ्या मसाल्यामध्ये छान 1/2 मिनिट ते परतून घ्यायचे आहेत. आणि परतून झाले की त्याच्यावरती झाकण ठेवून 1-3 ते 4 मिनिटं आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे. पटकन होते आणि बिलकुल कडू होत नाही. तुम्हाला जर शंका असेल तर तुम्ही थोडंसं गूळ किंवा साखर ह्याच्यात घालू शकता. तर 3 ते 4 मिनिटात भाजी लगेचच शिजून तयार होते. बघा इथे अगदी आपली मटकीची भाजी दिसते तशीच दिसते. तर हिच्या औषधी गुणधर्म भरपूर आहेत. त्याच्यामुळे ज्यांना डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, अशांसाठी तर ही गुणकारी आहेच. पण थंडीमध्येही ही भाजी आपल्याला शरीरासाठी चांगली असते. भाजी शिजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये खूप सारं ओलं खोबरं घातलेलं आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे. ही जी मेथीची भाजी आहे ती इतर भाज्यांच्या तुलनेमध्ये थोडी कमी खावी. म्हणजे जितक्या आपण इतर भाज्या पानामध्ये वाढून घेतो त्यापेक्षा थोडी कमी खावी, कारण ही उष्ण असते. पण अशी ही मेथीची भाजी एकदा तरी थंडीच्या या दिवसांमध्ये नक्की करून बघा. आजची माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर अशा प्रकारची मेथीची भाजी नक्की ट्राय करा. पुन्हा भेटू अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत माझ्या स्वयंपाकघरात. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा.